भारताच्या आयटी क्षेत्रामध्ये आघाडीची कंपनी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या ESDS या कंपनीने आता एक नवीन सॉफ्टवेअर विकसित केलेले आहेत, जे खरं तर कोरोनाची टेस्टिंग ते करत आहेत आणि नक्कीच यामुळे आता ज्या टेस्टिंग लॅब आहेत त्यांच्यावरती जो ताण येतो आहे तो देखील कमी होण्यास मदत होणार आहे. माझ्यासोबत ESDS कंपनीचे संचालक आहेत पियुष सोमानी. सर सर काय आहे नक्की सॉफ्टवेअर, कसं पद्धतीने काम करत आहे हे? आता याचं नाव आम्ही ठेवलं आहे A+, एनी टाईम एनिवेअर पॉझिटिव्ह डिटेक्शन ऑफ COVID-19. तर काय होतं आहे की आपण आता बघतो आहे की खूप कित्येक महिने झाले पण अजूनही ही फास्ट मेथड अशी आलेली नाही आणि आता काही गावांमध्ये सुद्धा हा व्हायरस पोचलेला आहे. तालुका प्लेसेसमध्ये सगळीकडनंच आता रिपोर्ट्स यायला लागले आहेत पॉझिटिव्ह आणि आता आपण बघतो आहे की डेली आपण हजार हजार सॅम्पल्स पाठवतो आहे आणि त्यातनं जवळजवळ 990 सॅम्पल्स निगेटिव्ह निघतात आणि 10 पॉझिटिव्ह निघतात. परत त्या हजार सॅम्पल्सला आपण सेकंड टेस्टला परत पाठवतो स्वॅब टेस्टला. तर असे त्याच्यात 48 तास ते 72 तास आपले निघून जातात ही सगळी प्रोसिजर करण्यामध्ये. तोपर्यंत सगळी जी भीतीचं वातावरण जे असतं ते हजारचे हजार जे पेशंट असतात त्यांच्या आजूबाजूला जे भीतीचं वातावरण तयार असतं आणि जे लोकं त्यांना हँडल करत असतात त्यांचे परिवारवाले वगैरे एकदम पॅनिक सिच्युएशन झालेली आहे. तर त्यासाठी आम्ही हे सॉफ्टवेअर घेऊन आलो. याला म्हणजे आम्हाला रेडिओलॉजिस्ट आहेत भारतातले नामवंत रेडिओलॉजिस्ट सायंटिस्ट आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मशीन लर्निंगमध्ये त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे याच्यामध्ये आणि त्यांची सगळ्यांची मदत घेऊन हा सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेला आहे. आणि या सॉफ्टवेअरने काय होतं की आपण फक्त एक्सरे काढायचा आहे, पेशंटला कुठेही टच होणार नाही. त्याने एक्सरेच्या समोर जायचं आहे, त्याचं छातीचा एक्सरे काढला जाईल आणि तो एक्सरे इमिजिएट अपलोड होईल सिस्टममध्ये आमच्या सॉफ्टवेअरमध्ये. हा क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरमध्ये इमिजिएट अपलोड झाला एक्सरे की 2 सेकंदात अक्षरशः तो 2 सेकंदात तो स्कोर दाखवून देतो तिकडे किती टक्के शक्यता आहे. 96% 98% जिथे त्याने 96-98% टाकू सांगून दिलं तिथे तर जवळजवळ 100% तो पेशंट पॉझिटिव्ह आहे आणि जिथे त्याने नाही सांगून दिलं क्लिअरली की 100% निगेटिव्ह तर तिथे त्या पेशंटला कोरोना नाही आहे. आणि याच्याने होणार असं आहे की आता सध्या आपण अशाही परिस्थिती बघतो आहे की आज पेशंट संध्याकाळी ॲडमिट झाला आणि 12 तासात 24 तासात त्याची डेथ झाली. तर असे जे डायबिटिक पेशंट्स आहेत ब्लड प्रेशरवाले जे आहेत त्यांना दर 3-4 दिवसांमध्ये सुद्धा आपण जर त्यांचा एक्सरे काढत राहिलो तर त्यांच्या मनातली जी भीती आहे की मला कोरोना झाला आहे किंवा नाही झाला आहे वगैरे ती भीती त्यांची ॲड्रेस होईल. तर हा सॉफ्टवेअर जो आहे तर आम्ही आजपासून याला मॅसिव्ह स्केलला आम्ही रोल आउट करायला रेडी आहोत आणि आम्हाला कुठल्याही पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्याच्यात टच करायचा नाही. हा टच फ्री आहे आणि क्लाउड बेस्ड आहे म्हणून तो जगभरात आता जितक्या देशांमध्ये आम्हाला पोहोचवता येईल भारतात जितक्या गावा ते तालुक्यांमध्ये पोहोचवता येईल तिथपर्यंत आम्ही याला घेऊन जाणार आहोत. याचा परमिशन्स म्हणजे कुठपर्यंत आणल्यात किंवा महापालिका असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल यांच्याकडून आता काही आपल्याला पुढे काही आलेलं आहेत की आपण टेस्टिंग करू शकतो किंवा असं काही? नाशिक महानगरपालिकेकडनं आम्हाला परमिशन मिळालेली आहे, केरळमध्ये आम्हाला परमिशन मिळालेली आहे आणि देवासमध्ये सुद्धा आमच्याकडे परमिशन आहे आणि हेल्थ मिनिस्टर जे आहेत आपले राजेश टोपे साहेब जे आहेत त्यांनीसुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला याच्यासाठी आणि ते म्हणाले की तुम्ही लवकरात लवकर याला स्केल करा जेणेकरून की आमच्या सिस्टमवरती जो प्रेशर जो आहे तो कमी होईल. आणि जसं आपण सध्या मालेगावची परिस्थिती पण बघतो आहे तर ती आटोक्यात येत नाही आहे तर मालेगावमध्ये याला जर लवकरात लवकर आम्ही स्केल अप करू शकलो तर तिथेसुद्धा खूप मदत होईल सिस्टमसाठी. तर किती दिवस लागले सगळं सॉफ्टवेअर बनवायला आणि साधारणतः एक टेस्टसाठी किती खर्च येऊ शकतो? आम्हाला आतापर्यंत 45 दिवस लागून गेले याला तयार करायला आणि या स्केलपर्यंत, कारण याला ट्रेन करणं फार गरजेचं होतं. हे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती बेस्ड आहे तर 6,500 एक्सरेज याला फीड करून आम्ही याला ट्रेन केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच 95.5% आता ॲक्युरसी आमची आलेली आहे आणि ती आता अजून वाढणारच आहे, ती कमी नाही होणार ॲक्युरसी. आणि साधारण 150 रुपया पर स्कॅन आम्ही याची आता प्राईस ठेवलेली आहे. तर एक प्रत्येक एक्सरेला त्यापेक्षा जास्तच रुपये लागतात तर त्यामागे फक्त 150 रुपया जर पेशंटने दिले तर त्याचं हे पण डिटेक्ट होईल की तो कोविड पॉझिटिव्ह आहे किंवा नाही. आणि मला वाटतं की या प्राईजमध्ये दर 3-4 दिवसात सुद्धा लोक अफोर्ड करू शकतील. एका दिवसात किती स्कॅन होतं वगैरे असं काहीच लिमिट नाही, याला
आम्ही कित्येक लाखांमध्ये दर दिवशी आता करू शकतो, कारण आपलं स्वतःचंच पेटंटेड क्लाउड टेक्नो प्लॅटफॉर्म आहे. आपल्याकडे अमेरिकन UK पेटंट्स आहेत क्लाउडसाठी. या क्लाउड प्लॅटफॉर्मवरती आपण कित्येक लाखांमध्ये, जर 1 कोटी जरी स्कॅन करायचे असेल तर आपल्याकडे त्या लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की दिवसाचे 1 कोटी स्कॅनसुद्धा आपण करू शकतो. आपण बघत आहोत की 45 दिवसात खरं तर त्यांनी सॉफ्टवेअर विकसित केलं आहे. एका टेस्टसाठी फक्त 150 रुपये एवढा खर्च येणार आहे आणि आता त्यांना परमिशन्स देखील मिळाले आहेत. आणि नक्कीच आरोग्य यंत्रणेवरील आता भार कमी करण्यासाठी हे सॉफ्टवेअर जे आहेत ते नक्कीच आता एक मदत त्याची जी आहे ती होणार आहे असंच म्हणावं लागेल. कॅमेरामन किरण कटरेसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक.